प्रैक्टिस सेट 1.4 क्वेश्चन नंबर 4 रिसेंट क्वेश्चन द क्वेश्चन इज वेरी ब्रीफ मोटा क्वेश्चन है बाबा एक रीड कर दो भी क्वेश्चन आइए अ सर्वे वाज कंडक्टेड टू नो द हॉबीज ऑफ 220 स्टूडेंट्स ऑफ क्लास 10 9 आउट ऑफ व्हिच 130 स्टूडेंट इनफॉर्म अबाउट देयर हॉबीज एज रॉक क्लाइंबिंग 180 स्टूडेंट्स इनफॉर्म अबाउट देयर हॉबी एज स्काई वॉचिंग देयर आर 110 स्टूडेंट्स हु फॉलो बोथ द हॉबीज देन हाउ मेनी स्टूडेंट डू नॉट हैव एनी ऑफ द टू हॉबीज हाउ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबीज ऑफ रॉक क्लाइंबिंग ओनली एंड हाउ मेनी स्टूडेंट फॉलो द हॉबी ऑफ स्काई वॉचिंग ओनली स्कूल मध्ये 9th स्टैंडर्ड ला 220 स्टूडेंट्स आहेत टोटल स्टूडेंट 220 आहे त्यांचा एक सर्वे केला गेला मुलांना विचारलं गेलं की कोणाच्या हॉबीज कोणकोणते आहेत हॉबीचे दोन टाइप रॉक क्लाइंबिंग अँड स्काय वॉचिंग रॉक क्लाइंबिंग म्हणजे डोंगर पर्वत चढून जाणे गिर्यारोहण म्हणतो आणि स्काय वॉचिंग आकाश दर्शन म्हणजे अवकाशाचा अभ्यास करण्याचा छंद असणारे अशा दोन टाईप मध्ये मुलांमध्ये दोन भाग पाडण्यात आले तर अशी मुलं होती 130 स्टुडंट असे होते की ज्यांना रॉक क्लाइंबिंग आवडत होतं 180 स्टुडंट असे होते की ज्यांना स्काय वॉचिंग आवडत होतं पण तुम्हाला क्वेश्चन असा विचारलाय अशी किती मुलं होती ज्यांना या दोघांपैकी कुठलीही हॉबी नव्हती बघूया नेमकं काय सांगितलं Let A be the set of students having rock climbing as hobby. हे लिहावंच लागणार तुम्ही सेटला नाव देताना कोणतंही देऊ शकता इथे तुम्ही सी एच आर कोणतंही घेऊ शकता तुमची मर्जी आहे इथे बी जसं घेतलं तर कोणतंही नाव देऊ शकता लेट बी बी द सेट ऑफ स्टुडंट हॅव्हिंग इथे रॉक क्लाइंबिंग जर केलं तर काय टाकायचं स्काय वॉचिंग एज हॉबी नंबर ऑफ ए 130 रॉक क्लाइंबिंग मध्ये आहेत 130 स्टुडंट सेकंड होता स्काय वॉचिंग ज्याला इंटरेस्ट आहे असे 180 स्टुडंट अजून एक सांगितलं बघा बोथ म्हणजे दोन्हीही हॉबीज असणारी काही मुलं आहेत अशी 110 मुलं आहेत बोथ म्हटलं की इंटरसेक्शन येते तुम्हाला आणि तुम्हाला जरी टोटल 220 स्टुडंट आहेत पण त्यामध्ये किती मुलांना हॉबीज आहे हे आपण पहिल्यांदा फाईंड करूया नंबर ऑफ ए युनियन बी फाईंड करायचा फॉर्म्युला लिहिला नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी नंबर ऑफ ए 130 नंबर ऑफ बी 180 इंटरसेक्शन सेट मध्ये 110 दोघांची ऍडिशन केली त्यातनं हे मायनस केलं 200 आहे म्हणजे किती स्टुडंट हॉबी असणारे आहेत देर आर 200 स्टुडंट हॅव्हिंग हॉबी छंद असणारी मुलं 200 आहे तुम्हाला क्वेश्चन काय विचारलेला आहे किती मुलांना छंद नाही हाऊ मेनी स्टुडंट आर देअर हु हॅव नो एनी हॉबीज यापैकी कुठली हॉबी नसणारी म्हणून बघा नंबर ऑफ स्टुडंट हु डू नॉट हॅव एनी हॉबी इज इक्वल टू टोटल स्टुडंट किती होते 220 होते की नाही त्यामधून 200 मायनस करायचे म्हणजे 20 स्टुडंट राहणार कळतं का टोटल स्टुडंट 9th स्टँडर्डला 220 होते हॉबी असणारे किती आहेत 200 आहेत ते मायनस करा मग राहतील 20 पण 20 स्टुडंट असे आहेत की ज्यांना हॉबीज आहेत आणि पुढे क्वेश्चन होता ओनली रॉक क्लाइंबिंग मध्ये किती मला सांगा रॉक क्लाइंबिंग मध्ये किती आहे 130 आहे की नाही मग त्यामध्ये 110 स्टुडंट असे आहेत ज्यांना रॉक क्लाइंबिंग पण आवडतं आणि स्काय वॉचिंग पण आवडतं बघा पुन्हा एकदा ऐका रॉक ए नंबर ऑफ ए म्हणजे कुठला सेट आहे रॉक क्लाइंबिंग आवडणारे 130 स्टुडंट आहेत की नाही पण इथे बघा ना तुम्ही 110 स्टुडंट असे आहेत त्यांना रॉक क्लाइंबिंग पण आवडतं आणि स्काय वॉचिंग आवडतं मग काय करायचं
नंबर ऑफ स्टूडेंट हु ओनली लाइक रॉक क्लाइंबिंग कसं काढायचं बघा. टोटल 130 होते की नाही, या 130 मधून हे 110 मायनस करायचे, किती येणार आहे 20. म्हणजे फक्त रॉक क्लाइंबिंग आवडणारी मुलं फक्त 20 आहे, ओनली रॉक क्लाइंबिंग. आणि रॉक क्लाइंबिंग म्हटलं तर 130 आणि ओनली रॉक क्लाइंबिंग 20. इथे बघा नंबर ऑफ स्टुडंट हु ओनली लाईक स्काय वॉचिंग. मला सांगा स्काय वॉचिंगची मुलं किती आहे? स्टुडंट 180 आहेत ना, पण या 180 मधून हे 110 मायनस करायचे. का माहिती का? कारण हे 110 स्टुडंट असे आहेत ज्यांना स्काय वॉचिंग पण आवडतं आणि रॉक क्लाइंबिंग, म्हणजे हे फक्त याच्यात नाही मायनस करायचं. 180 मधून 110 मायनस करा, किती येणार? 70 येणार. बघा तीन क्वेश्चन होते. एक होता हाऊ मेनी स्टूडंट हु डू नॉट हॅव द हॉबी. सेकंड होता फाइंड नंबर ऑफ स्टूडंट हु ओनली लाईक रॉक क्लाइंबिंग अँड नंबर ऑफ स्टूडंट हु ओनली लाईक स्काय वॉचिंग. इथे लक्षात घ्या, हे होते कुणाचे? रॉक क्लाइंबिंग होते ना, त्यामधून हा सेल 110 मायनस करायचं. इथे पण बघा स्काय वॉचिंग 180 होते का, त्यातनं 110 मायनस करायचं 70. वन टू आणि थ्री. ओके okay?